इज लॅडर लॉजिक. ओके, सो जस्ट लाईक युअर मोबाईल, मोबाईलमध्ये तुमच्याकडे काय आहे की हार्डवेअर आहे जे तुम्हाला दिसतं. हार्डवेअर मीन्स व्हॉट? वॉट एवर विच यू कॅन सी, विच यू कॅन सेन्स. ओके, दॅट इज कॉल्ड एज द हार्डवेअर विच यू कॅन टच. सो तुमच्या मोबाईलमध्ये डिस्प्ले असेल, स्पीकर असतील, ओके, किंवा बटन्स आहेत, टच स्क्रीन आहे, टच पॅड आहे, हे सर्व झालं हार्डवेअर. पण प्रोग्रामचे त्या मोबाईल जो डिवाइस आहे किंवा सेलफोन आहे, इट इज ऑफ नो यूज इफ इट डज नॉट हॅव द सॉफ्टवेअर. त्या मोबाईलमध्ये जे सॉफ्टवेअर आहे, सो विच सॉफ्टवेअर वी आर गोइंग टू यूज इन युअर सेलफोन? तुमच्याकडे जो सेलफोन आहे त्याच्यामध्ये कुठलं सॉफ्टवेअर आहे आता? मिलिन, निखिल, वैभव, योगेश? सर व्हॉट्सअप, फेसबुक. सो ॲक्च्युली दीज आर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. अगेन, सॉफ्टवेअर आर ऑफ टू टाईप्स. सॉफ्टवेअरमध्ये पण दोन टाईप्स आहे, एक सिस्टीम सॉफ्टवेअर असतं आणि एक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असतं. ओके, सो जर सिस्टीम सॉफ्टवेअरच नसेल माझ्या मोबाईलमध्ये, तर तुमचं व्हॉट्सॲप आणि फेसबुक त्याच्यामध्ये चालणारच नाही. ओके, आलं लक्षात तुमच्या की दोन टाईपचे सॉफ्टवेअर? अँड्रॉइड 11. हां, अँड्रॉइड, अँड्रॉइड सॉफ्टवेअर आहे तुमच्या सिस्टीममध्ये. सपोज तुम्ही जो सेलफोन परचेस केला आहे त्यात अँड्रॉइडचे वेगवेगळे व्हर्जन्स आहेत. मग व्हॉट एवर, मग तुम्ही जर लेटेस्ट केला असेल तर त्यामध्ये अँड्रॉइड 10 असेल, 11 असेल, किंवा थोडं आउटडेटेड असेल तर त्याच्यामध्ये लॉलीपॉप असेल, किटकॅट असेल, किंवा ओरिओ असेल, हे वेगवेगळे व्हर्जन आहेत. मग त्यालाच 4.4, 5, 6, 7, 8 असे अँड्रॉइडला नाव दिलेले आहे आणि प्रत्येकाला नाव नंबर्स पण आहेत त्याच्यामध्ये. सो यातलं कुठलं तरी एक सॉफ्टवेअर असेल, जे सॉफ्टवेअर सिस्टीमच्या म्हणजे मोबाईलला ऑन ऑफ करण्याकरता आणि त्याचे फंक्शन ऑपरेट करण्याकरता मदत करतं, त्याला म्हणतात सिस्टीम सॉफ्टवेअर. ओके, जसं तुमच्या सेलफोनमध्ये अँड्रॉइड नावाचं एक सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामुळे तू मोबाईल यूज करू शकता, तुम्ही तो मोबाईल यूज करू शकता, ते झालं तुमचं सिस्टीम सॉफ्टवेअर. पण सिस्टीम सॉफ्टवेअर प्रत्येक गोष्ट नाही करू शकत. आता मला जर कोणाला से व्हिडिओ कॉल करायचा आहे तर मग बरेचदा आहे ना, किंवा मला पेमेंट करायचं आहे, आता फोनपे वगैरे हे काय झाले, मग ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर किंवा तुमचे मेसेंजर आहेत. ओके, सो मेसेज आहे ना, तुमच्या सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये इनबिल्ट असतं, मेसेजची ॲप्लिकेशन सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये दिलेली असतं, बट इट इज अन ॲप्लिकेशन. मग प्युअर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर जर बघितलं तर व्हॉट्सॲप आहे. व्हॉट्सॲप काय झालं, तुमचं ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर ज्याच्या थ्रू तुम्ही कोणाला सुद्धा मेसेज असेल, डॉक्युमेंट्स असतील, किंवा व्हिडिओज, ऑडिओ सेंड करू शकता. त्यानंतर फोनपे, गुगल पे असेल, भीम ॲप असेल, किंवा फेसबुक आहेत. ओके, हे झाले तुमचे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. सो दीज आर द व्हेरियस ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. सो देर आर टू टाईप्स ऑफ सॉफ्टवेअर, सिस्टीम सॉफ्टवेअर अँड ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. सो आपण जे बघतो आहे आता की मी जेव्हा इंडस्ट्रियल ॲटोमेशनचा विचार करतो तेव्हा इंडस्ट्रियल ॲटोमेशन करण्याकरता मला एक हार्डवेअर लागणार आहे. जसं आपण बघतो की सेलफोनमध्ये काय की तुमचा जो मोबाईलचा डिवाईस आहे दॅट डिवाईस इज कॉल्ड एज द हार्डवेअर. मग त्या डिवाईसमध्ये काय काय पार्ट्स आहेत, त्याच्यामध्ये टच स्क्रीन असेल, डिस्प्ले असेल, त्याच्यानंतर काही बटन्स असतात व्हॉल्यूमचे, स्पीकर असतो, माईक असतो, हे झाले त्याचे हार्डवेअर पार्ट्स. पण त्या गोष्टींना चालवण्याकरता त्याच्यामध्ये जो काही हे लागते, त्याच्यामध्ये एक इंटरकनेक्टिव्हिटी लागते, ती प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करते? तुमचं सॉफ्टवेअर. सो ते झालं सिस्टीम सॉफ्टवेअर. ओके, जर सिस्टीम सॉफ्टवेअर नसेल तर आपण ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर इन्स्टॉल किंवा यूज करू शकत नाही. मग हे सिस्टीम सॉफ्टवेअर कसं आहे, तर आपण मोबाईलची जर केस घेतली तर आज जवळपास 60-70% मोबाईल्समध्ये तुमचं अँड्रॉइड होतं, कारण ते ओपन सोर्स आहे. तसंच जर कोणी आयफोन यूज करत असेल तर त्याच्याकरता iOS सॉफ्टवेअर आहे. ओके, जे बेसिक हँडसेट यूज करतात, म्हणजे याच्यामध्ये येणं मल्टीमिडिया हँडसेट नाही, बेसिक हँडसेट टच पॅनलचे, त्याला वेगळे सॉफ्टवेअर आहेत. ओके, सो हे वेगवेगळ्या टाईपच्या सॉफ्टवेअर, सिस्टीम सॉफ्टवेअर मार्केटमध्ये. एखाद्याला जर लॅपटॉप यूज करायचा असेल तर त्यामध्ये कुठलं सिस्टीम सॉफ्टवेअर असतं डेस्कटॉप किंवा लॅपटॉपला? विंडोज असेल, विंडोज असतं. विंडोजचे मग वेगवेगळे व्हर्जन्स आहेत, विंडोज 7 असेल, विंडोज 8.1 असेल, विंडोज 10 असेल, किंवा आता विंडोज 11 पण आलेले. काही याच्यामध्ये लिनक्स असतं, उबेंटू आहेत. ओके, सो दीज आर व्हेरी डिफरंट टाईप्स ऑफ सॉफ्टवेअर अवेलेबल इन द मार्केट. किंवा मॅक ऑपरेटिंग सिस्टीम, जे ॲपलचे लॅपटॉप्स यूज करतात, मॅकबुक, स्पेशली मॅकबुक, तर त्या मॅकबुकमध्ये तुम्हाला बेसिकली त्यांचं स्वतःचं ऑपरेटिंग सिस्टीम मिळतं, दॅट इज मॅक OS, मॅकिनटोश. मग हे अशा वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत, ते झाले तुमचे सिस्टीम सॉफ्टवेअर. आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर मग मग त्याच्यामध्ये क्रोम ब्राउझर असेल, किंवा वर्ड असेल, पॉवर पॉईंट असेल, फेसबुक असेल. ओके, आणि वेगवेगळ्या जे काही वेबसाईट्स वगैरे असतात ते त्या झाल्या तुमच्या ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर, त्याचे रिलेटेड जे काही असतील त्यामध्ये. सो प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तसंच इंडस्ट्रियल ॲटोमेशनमध्ये जेव्हा मी
बोलतो आहे त्याच्यात, तर त्या केसमध्ये पी एल सी आहे, प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर. आणि या पी एल सीमध्ये हार्डवेअर दिसतं, जे पी एल सी आहे ती काय हार्डवेअर आहे, पण त्या हार्डवेअरसोबत तुम्हाला काय यूज करायचं आहे, सॉफ्टवेअर. कारण जसं आपण बघतो की मोबाईल, फक्त माझ्याकडे मोबाईल आहे आणि त्याच्यामध्ये अँड्रॉइडच नाही आहे, फक्त ब्लँक मोबाईल आहे, तर तो काही कामाचा आहे का? फक्त तुम्ही एक डिवाइस पर्चेस केलेलं आहे, हँडसेट पर्चेस केलं आहे, त्याच्यामध्ये कुठलीच ऑपरेटिंग सिस्टीम नाही आहे, कुठलंच सिस्टीम सॉफ्टवेअर नाही आहे, तुम्ही त्याला कॉल करण्याकरता किंवा त्यातनं फोटो काढण्याकरता किंवा कुठल्याही गोष्टीकरता यूज करू शकता का? नो सर. ओके, आता तुमच्याकडे सॉफ्टवेअर आहे, तुम्ही एक सॉफ्टवेअर बनवलेलं आहे, पण तुमच्याकडे कॉम्पॅटिबल हार्डवेअरच नाही आहे. तुमच्याकडे आहे ना लेटेस्ट अँड्रॉइडचं एक व्हर्जन अवेलेबल झालेलं आहे, पण तुम्हाला त्याच्याकडं हार्डवेअरच अवेलेबल नाही, तरी ते काही कामाचं आहे का? सर, इट इज यूजलेस. मीन्स हार्डवेअर विदाउट प्रॉपर सॉफ्टवेअर और सॉफ्टवेअर विदाउट प्रॉपर हार्डवेअर इज यूजलेस. ओके, त्याकरता मला कॉम्पॅटिबल हार्डवेअर आणि त्याला कॉम्पॅटिबल सॉफ्टवेअर लागतो. प्रत्येक सॉफ्टवेअर प्रत्येक डिव्हाइसला यूज होत नाही. ओके, जसं आपण बघतो की अँड्रॉइडवर चालणारे मोबाईल जे आहेत त्याच्यामध्ये मी विंडोज इन्स्टॉल करू शकत नाही, किंवा विंडोजवर चालणारे जे डिव्हायसेस आहेत त्याच्यामध्ये मला मॅक ओ एस किंवा आय ओ एस इन्स्टॉल करता येत नाही, कारण प्रत्येकाची डिव्हाइस कॉम्पिटिटिव्ह वगैरे ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात डिझाईन करताना. त्याचप्रमाणे आपण इथं काय डिस्कस करतो आहे आता, की जे हार्डवेअरमध्ये आपण इंडस्ट्रियल ऑटोमेशनमध्ये पी एल सी बघतो आहे, ते पी एल सी पण आहेत ना, वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळे बनवत आहेत, तर त्या केसमध्ये त्यांचे प्रत्येकाचे सॉफ्टवेअर वेगवेगळे असू शकतात आणि ते प्रोप्रायटरी आहे. ओके, म्हणजे जर सपोज आता पी एल सी बनवणाऱ्या कंपन्या कोणत्या आहेत, तर भारतामध्ये आपण जर जास्त बघितलं तर ॲरेन ब्रॅडली आणि सिमेन्स ह्या दोन पी एल सी खूप जास्त प्रमाणात चालतात, त्या दोन्ही भारतामध्ये मॅन्युफॅक्चर होत नाही, बाहेरूनच येतात. त्यांचे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहेत काही, बट वी आर गोइंग टू, दीज आर नॉट इंडियन. सो सिमेन्स असेल किंवा ॲलन ब्रॅडली यांचा यूज मोठ्या प्रमाणामध्ये इंडियामध्ये होत आहे. आता त्यासोबत आहे ना मित्सुबिशीच्या पण पी एल सी आहे, डेल्टा पी एल सी आहेत, ओके, हनीवेलचे आहेत, हे वेगवेगळ्या पण मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेली आहे, बऱ्याचशा आहेत. आता देअर आर मोर दॅन 35 पी एल सी प्लेयर्स इन द मार्केट. ओके, सो आता याच्या प्रत्येकाचं सॉफ्टवेअर वेगवेगळं असतं. म्हणजे मी जर सिमेंटची पी एल सी घेतली तर मला ती प्रोग्राम करण्याकरता सिमेंटचं सॉफ्टवेअर यूज करावं लागतं, दुसऱ्या सॉफ्टवेअरने मला ती यूज वापरता येत नाही. त्याचप्रमाणे सिमेंटचे वेगवेगळे व्हर्जन्स आहेत, त्यांच्याकरता पण त्यांचे प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर आहेत, ते सॉफ्टवेअर जर यूज केले तरच त्याला प्रोग्राम करता येतं. मग आपण आता बघणार आहे की सिमेंटची लोगो 8 सिरीजची पी एल सी आहे माझ्याकडे. आय विल जस्ट शेअर वन डेस्कटॉप विथ यू. ओके, लोगो So is it possible for you to see the image? Yes sir. काय दिसतंय तुम्हाला? डिस्प्लेला काय येत आहे आता? लोगो 8 दिसतंय का? एक पीएल एक असा हार्डवेअर दिसतंय तुम्हाला कुठला त्याला डिस्प्ले असलेला? ओके, दिस इज द ॲक्च्युअल पी एल सी दॅट वी आर गोइंग टू यूज फॉर अवर प्रोग्रामिंग पर्पज. ही पी एल सी आपण आहे ना आपल्या याच्यामध्ये प्रॅक्टिकल परफॉर्म करण्याकरता यूज करणार आहे. मग या पी एल सीमध्ये आहे ना आपण वेगवेगळे इनपुट्स कनेक्ट करू शकतो आणि त्याच्यासोबत आउटपुट. सो जो वरचा भाग दिसतो आहे त्याला इनपुट बोलतात आणि त्या खालचा जो आहे त्याला आउटपुट कनेक्ट केले जातात. सो नाऊ, पण या इनपुट आणि आउटपुटमध्ये आपल्याला जे कनेक्शन्स करायचे आहेत ते हार्डवायर कनेक्शन नाही, जे रिलेशनशिप आहे इनपुट आणि आउटपुटमधलं जे रिलेशनशिप आहे दीज आर नॉट हार्डवायर, म्हणजे वायरिंग नाही करणार आहे. इन्स्टेड ऑफ दॅट वी आर गोइंग टू डू द सॉफ्ट वायरिंग. ओके, ऑर वी आर गोइंग टू जस्ट डू द प्रोग्रामेबल वायरिंग ओवर दिअर. सो वी आर गोइंग टू राईट, वी आर गोइंग टू राईट द कोड फॉर द रिलेशनशिप बिटवीन व्हॉट इज माय इनपुट अँड व्हॉट इज माय आउटपुट. इनपुट आणि आउटपुटमधली जी रिलेशनशिप आहे ती आपण कशाच्या फॉर्ममध्ये करणार आहे, प्रोग्रामिंगच्या. आणि त्यामुळे काय होणार आहे की माझं बऱ्यापैकी काम कमी होणार आहे. ओके, म्हणजे मला प्रोग्राम लिहिला की ते सिम्पल होते, पण हा प्रोग्राम लिहायचा कसा? तर त्याच्याकरता एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं असतं. द नेम ऑफ दॅट सॉफ्टवेअर इज लोगोसॉफ्ट. सो हिअर आय एम गोइंग टू जस्ट इन्स्टॉल वन सॉफ्टवेअर. ती इन्स्टॉलेशनची स्टेप कशी आहे तुम्हाला दाखवतो सिम्पल याच्यामध्ये. सो सेटअप फाईल तुम्हाला मिळून जातात. ओके, ते सेटअप फाईलला डबल क्लिक करायचं, त्यानंतर इन्स्टॉलेशन विल स्टार्ट. सो यू कॅन जस्ट इन्स्टॉल इट एनीवेअर इन युअर सिस्टीम. ओके, सो बेसिकली वी आर गोइंग टू डू दॅट इन्स्टॉलेशन इन अवर सी ड्राईव्ह किंवा ज्याच्यामध्ये तुमची ओ एस असेल त्यामध्ये आपण इन्स्टॉलेशन करायचे. सो दिस इन्स्टॉलेशन विल टेक ॲट द मॅक्स 7 to 10 मिनिट्स फॉर कम्प्लीट इन्स्टॉलेशन.
नाउ बट दीज सॉफ्टवेअर्स आर नॉट अवेलेबल फ्री ऑफ कॉस्ट. जी पी एल सी प्रोग्रॅमिंग करता सॉफ्टवेअर असतात मार्केटमध्ये, दीज आर पेड सॉफ्टवेअर. सो द कॉस्ट विल व्हॅरी फ्रॉम से वॉट विच सॉफ्टवेअर व्हर्जन यू आर गोइंग टू परचेस. म्हणजे पी एल सी परचेस केली की तुम्ही इंडस्ट्रियल ऑटोमेशन इम्प्लिमेंट करू शकता असं नाही. ती पी एल सीमध्ये जर सॉफ्टवेअरच नसेल प्रोग्रामिंग करतात ती पी एल सी काहीच कामाची नाही. तुम्हाला पी एल सीसोबत त्याचं सॉफ्टवेअर पण परचेस करावं लागेल. ओके, सो त्यानंतर तुम्हाला असा एक लोगो येईल याच्यामध्ये. सो इट इज अ लोगो सॉफ्ट आणि याचं व्हर्जन आहे 8.2. ओके, म्हणजे 8 व्हर्जनपर्यंतच्या पी एल सी 8.2 पर्यंतच्या त्या सर्वांना हे सपोर्ट करतं. मग या याच्यामध्ये तुम्ही 6, 7, 8, 8.1 हे सर्व तुम्ही हे करू शकता. सो मग लायसन ॲग्रीमेंट ते आपल्याला बाय डिफॉल्ट येस करायचं असतं. त्यानंतर तो पाथ वगैरे विचारतो. ओके, आणि नंतर स्टार्ट करायचं इन्स्टॉलेशन. सो बेसिकली दिस विल टेक सम टाइम. मग आपण ही प्रोग्रामिंग करण्याकरता जे सॉफ्टवेअर यूज करतो ते सॉफ्टवेअर झालेलं आपलं लोगोसॉफ्ट, पण त्यामध्ये प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत ते साधारणतः मोस्ट कॉमनली यूज जी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे दॅट लँग्वेज इज युअर लॅडर लॉजिक. ओके, सो लॅडर लॉजिक नावाचं एक सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ती आपण यूज करतो त्यामध्ये. मग लॅडर लॉजिक काय, तर आपण लास्ट सेशनमध्ये डिस्कस केलं दे आर डिफरंट टाईप्स ऑफ कॉन्टॅक्ट्स, यनो कॉन्टॅक्ट, एन सी कॉन्टॅक्ट वगैरे जे कॉन्टॅक्ट्स आहेत ना, तर त्या कॉन्टॅक्ट्सलाच यूज करून आपल्याला प्रोग्रामिंग करायची. ओके, सो ही जी लँग्वेज आहे ना प्रोग्रामिंग कम्प्युटरची ती थोडी वेगळी आहे आणि पी एल सीची प्रोग्रामिंग डिफरंट आहे. कम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये आहे ना तुम्हाला स्क्रिप्ट असतात किंवा लाईन्स लिहावं लागतात. जसं आपण सी लँग्वेज असेल तर हॅश इन्क्लूड एस टी डी आय ओ डॉट एच मीन्स ब्रॅकेट्स, त्याचा एक सिंटॅक्स असतो, स्पेसिफिक सिंटॅक्स, त्यामध्ये तुम्हाला ते राईट डाऊन करायचे असतात इन्स्ट्रक्शन. आणि तो सिंटॅक्स किंवा त्या कमांड्स आपल्याला बरेचदा लक्षात राहत नाही. किंवा लास्ट इयरमध्ये आपण बघितलेलं आहे डी एम, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मायक्रो कंट्रोलर. सो इन दॅट सब्जेक्ट वी आर स्टडीड अबाउट द प्रोग्रामिंग ऑफ युअर मायक्रो कंट्रोलर 8051 आणि त्याकरता यूज केली होती असेंब्ली लेवल लँग्वेज. त्या असेंब्ली लेवल लँग्वेजमध्ये बऱ्याचशा इन्स्ट्रक्शन होत्या. ओ आर जी मीन्स स्टार्ट, ओ आर जी 00 म्हणजे एखादा प्रोग्राम स्टार्ट करायचा असेल तर ओ आर जी 00. त्याचप्रमाणे जर मला ॲडिशन करायची असेल सो ए डबल डी, सबस्ट्रॅक्शन करायची असेल तर एस यू बी बी, मूवमेंट करायची असेल डेटाची एका लोकेशनवरनं दुसऱ्या लोकेशनला तर एम ओ व्ही ए कॉमा बी, लाईक दॅट. ओके, डिफरंट टाईप्स ऑफ अशा इन्स्ट्रक्शन्स होत्या, त्या इन्स्ट्रक्शन मला लिहिण्याची गरज पडायची. सो काय होतं या केसमध्ये, आय नीड टू रिमेंबर ऑल दीज इन्स्ट्रक्शन ॲज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर. सो वी आर नॉट दॅट मच फॅमिलियर विथ दोज इन्स्ट्रक्शन ऑल दिस थिंग आणि आपला तेवढा त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट पण घेत नाहीत मुलं. पण त्याकरता मग काय केलेलं आहे की जे सॉफ्टवेअर बनवलेलं आहे ॲटोमेशन, ह्या ॲटोमेशनच्या सॉफ्टवेअरमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियरला जी सुटेबल लँग्वेज आहे, जी कन्व्हिनियंट आहे, जी सोपी जाईल, ती लँग्वेज आपण यूज करतो. आणि ती लँग्वेज तुमची कुठली आहे, लॅडर लॉजिक लँग्वेज. मग या लॅडर लॉजिक लँग्वेजमध्ये काय करायचं तर ते मी तुम्हाला सांगतो आहे. आता जस्ट आवर सिस्टम सॉफ्टवेअर इज गोइंग टू बी ओपन ओवर हियर. दिसतं आहे तुम्हाला आता? सो दिस इज द रीड ओनली फाईल दॅट आय हॅव डिस्कनेक्टेड. नाउ व्हॉट इज ऑन युअर स्क्रीन, तुमच्या स्क्रीनवर काय दिसतं आहे तुम्हाला आता? लोगो ॲप्लिकेशन ओपन झालं सर. ओके, सो लोगो सॉफ्ट नावाचं एक सॉफ्टवेअर ओपन झालेलं दिसत आहे तुम्हाला त्यामध्ये. सो ॲट द टॉप यू कॅन सी लोगो सॉफ्ट कम्फर्ट. देन तिथं खाली एक काय ना मेनू बार आहे, त्यामध्ये फाईल, एडिट, फॉर्मॅट, व्ह्यू, टूल्स, विंडोज वगैरे असे ऑप्शन आहेत. आणि त्यानंतर डायग्राम मोड्स आहेत आणि नेटवर्क प्रोजेक्ट आहेत. ओके, सो जेव्हा आपण आपली पी एल सी या कम्प्युटरला कनेक्ट करणार ह्या गोष्टी आपण नंतर बघूया. इंटरफेसिंग कशी करायची, पी एल सी कसं कनेक्ट करायचं ते मी नंतर दाखवतो तुम्हाला. आधी आपण हे सॉफ्टवेअर कसं यूज करतात. मग यामध्ये आहे ना दोन आहेत. एक सर्वात आधी जस्ट इन्स्टेड ऑफ डिस्कसिंग ऑल द प्रोग्रामिंग लँग्वेजेस वी विल फर्स्ट डिस्कस अबाउट द लॅडर लॉजिक लँग्वेज अँड देन वी विल डिस्कस अबाउट द एफ बी डी अँड स्क्रिप्ट अँड ऑल दिस थिंग. बट इन अवर करिक्युलम वी हॅव जस्ट फोकस ऑन लॅडर लॉजिक ओनली. सो मला जी प्रोग्रामिंग लँग्वेज यूज करायची आहे त्यामध्ये मी आधी सर्वात आधी काय करणार, न्यू. ओके, आपण कुठली हे करताना एक नवीन फाईल इनिशियलाइज कमांडर. ओके ठीक आहे. सो इथे मी काय करतो आहे आता, हे झाली माझी सर्किट डायग्राम. ओके, आणि त्याला मी कन्वर्ट केलं आहे याच्यामध्ये. सो दीज आर कॉल्ड ॲज द लॅडर. हे झालं लॅडर. आता सपोज
मला एक सिस्टीम बनवायची आहे की बटन प्रेस केल्यानंतर माझा लॅम्प ऑन व्हायला पाहिजे. सो आय विल टेक अ बटन ओवर हियर. त्या बटनला आपण कमेंट्स देणार. दिस इज बटन वन फॉर स्टार्ट बटन. बटन वन आणि सिम्युलेशन काय करतो आहे मी त्याचा आता स्विच. ओके सो आपण हे घेतलं आहे इथे एक बटन घेतलं आहे आणि मला एक लॅम्प किंवा मोटर कंट्रोल करायची आहे तर याला मी नाव दिलेलं आहे मोटर. ओके सो बटन प्रेस केल्यानंतर तुमची मोटर स्टार्ट व्हायला पाहिजे. मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे कनेक्शन. फक्त बटन आणि मोटर ठेवले तर ती चालू बंद करता येईल का मला कंट्रोल? नाही. त्याच्यामध्ये मला सप्लाय पण द्यायचं आहे. तर हे वायर्स आपण जे जोडतो आहेत ते काय झाले आहेत तुमचे कनेक्शन. इथं तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिसतात. ओके प्रोग्रामिंग म्हणजे तुम्हाला खूप जास्त काही म्हणजे शिकायचं आहे वगैरे असं काही नाही आहे. ही प्रोग्रामिंग खूप सिम्पल आहे. जेव्हा आपण इंडस्ट्रियल ऑटोमेशन किंवा पी एल सी प्रोग्रामिंग बोलतो तेव्हा सर्वात सिम्पल प्रोग्रामिंग जर असेल तर ती आहे पी एल सी प्रोग्रामिंग. कारण त्यामध्ये आपल्याला काही इन्स्ट्रक्शन्स वगैरे नाहीच आहेत. त्याच्यामध्ये काय फक्त आपल्याला सिम्बॉल्स यूज करायचे आहेत आणि सिम्बॉल्स तर प्रत्येकाला आवडतात यूज करायला. सो इथं काय झालं आहे मी एक बटन घेतलेलं आहे आणि एक मोटर घेतली आहे पण मला आता खरंच चेक करायचं आहे की हे मी ऑपरेट केल्यानंतर किंवा मला हे वर्क करेल का. सो वॉट आय हॅव टू डू मी इथं सिम्युलेशन म्हणून बघतो. कारण काय होतं की प्रत्येक वेळेस मला जी गोष्ट आहे ती फिजिकली करून बघणं पॉसिबल नाही. कारण या केसमध्ये काय होतं की एखादी मशीन असेल आणि तिला आपल्याला ॲटोमॅट करायचं आहे आणि ती खूप कॉस्टली मशीन आहे आणि माझं काहीतरी लॉजिक चुकलं तर ती मशीन डॅमेज होऊ शकतं त्या केसमध्ये. किंवा एखादा ऑपरेटर असेल त्याला मेजर इंजुरी होऊ शकतं. सो ॲट दॅट टाईम व्हॉट आय हॅव टू डू मी आधी सिम्युलेट करणार ती सिच्युएशन की बरोबर वर्क होत आहे की नाही. आणि जर मला कॉन्फिडन्स आला की नाही आता करू शकतो मी तरच ती आपण ॲक्च्युअली इम्प्लिमेंट करणार. सो इथं सिम्युलेट करायचं आहे आपल्याला आधी. ओके सो सिम्युलेशन आता इथं दिसतं आहे तुम्हाला. इज इट पॉसिबल फॉर यू टू जस्ट टेक ओवर हियर. इथं माझा कर्सर इज इट पॉसिबल फॉर यू टू ऑब्झर्व द कर्सर. तुम्हाला कर्सर दिसतो आहे का? यस सर. ओके आता इथं कर्सरच्या माझं जिथं कर्सर आहे तिथे काय आय वन आहे बटन. आय वन काय माझं बटन वन आणि क्यू वन काय माझं मोटर. पण इथं मोटरचं सिम्बॉल नाही. प्रत्येक काही जरी घेतलं तरी तुम्हाला काय दिसेल तिथे लॅम्पच दिसेल. आता झिरो बटनवर काय दोन डिजिट्स आहेत. कोणते आहेत ते दोन डिजिट दिसत आहेत तुम्हाला? एक झिरो आहे आणि एक वन आहे. झिरो म्हणजे बटन ऑफ आहे आणि वन म्हणजे बटन ऑन असेल. आता तुम्ही बघू शकता जी लाईन आहे ती रेड कलरची झालेली आहे आणि बटनला जी लाईन कनेक्ट केलेली आहे ती बटनपर्यंत काय आहे रेड कलरची आहे. म्हणजे काय रेड कलर मीन्स युअर फेज इज अवेलेबल अप टू द फर्स्ट पॉईंट ऑफ बटन. प्रत्येक बटनमध्ये दोन पॉईंट्स असतात. ओके तर पहिल्या पॉईंट बटनच्या पहिल्या पॉईंटपर्यंत तुमची वायर आलेली आहे तिथं त्या केसमध्ये. ओके सो व्हॉट यू आर गोइंग टू डू वी आय एम गोइंग टू जस्ट चेक वेदर इट विल वर्क ऑर नॉट. आता मी बटन प्रेस केलं. बटन प्रेस केल्यानंतर काय ऑब्झर्वेशन आहे तुमचं? What is your observation after pressing the button? Light on झालं सर. Light on झालेलं आहे. ओके म्हणजे माझं काय इथपर्यंतचं सर्किट काय व्यवस्थित आहे. म्हणजे जर मला बटन प्रेस केल्यानंतर लाईट ऑन होतो आहे म्हणजे मी आतापर्यंत जी वायरिंग केलेली आहे किंवा काय केलं आहे ते बरोबर आहे. बरोबर आहे इथपर्यंत. आता बटन ऑफ केलं लाईट बंद झाला. ओके जेव्हा तुम्ही बटन ऑन करता ही पूर्ण लाईन रेड कलरची होते. रेड कलरची होते म्हणजे काय तुमचा करंट आहे ना या फेजपासनं कुठपर्यंत गेला बटनपर्यंत. बटनपासनं तुमच्या मोटरपर्यंत आणि मोटर स्टार्ट झाली. बाय काही सॉफ्टवेअरमध्ये इथे आहे ना एक दुसरी लाईन असतं दोन असतात. ओके त्याला लॅडर का बोलतात? कारण त्याच्यामध्ये दोन लाईन्स असतात. तर दोन लाईन असल्यामुळे त्याला आपण बेसिकली काय म्हणतो लॅडर डायग्राम. ओके सो काही जर आपण घेतले तर त्याच्यामध्ये अशी सेकंड लाईन असतं. लॅडर म्हणजे काय? शिडी. शिडीमध्ये काय असतात दोन पर्टिक्युलर. नाव इज इट विजिबल फॉर यू टू स्क्रीन? विजिबल आहे तुम्हाला आता? यस सर. काय दिसत आहे स्क्रीनवर? मी दोन व्हर्टिकल लाईन्स काढल्या आणि त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल्स लाईन ड्रॉ केल्या. ह्या ज्या व्हर्टिकल्स लाईन्स असतात ना यांना म्हणतात पॉवर रेल. पॉवर रेल. ओके ही जी असते एक असतं पॉझिटिव्ह रिप्रेझेंट करते आणि एक निगेटिव्ह जर डी सी सप्लाय असेल तर. आणि एस आय सप्लाय असेल तर काय असतं? फेज आणि न्यूट्रल. आणि या दोघांच्यामध्ये ज्या लाईन्स आहेत त्यांना म्हणतात रंग्स. आर यू एन जी. ओके त्या दोघांच्यामध्ये ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत त्याला काय बोलल्या जातात? रंग्स. ओके ही माझी जी डायग्राम आहे पी एल सीची ती पण आपण असंच काढतो. फक्त याच्यामध्ये काय आहे की सेकंड लाईन आहे ना या सॉफ्टवेअरमध्ये बाय डिफॉल्ट येतं. काही काही सॉफ्टवेअरमध्ये दोन लाईन दिसतील तुम्हाला पण लोगो सॉफ्टमध्ये तुम्हाला एकच लाईन दिसतं आणि ही जी आहे ती बाय डिफॉल्ट कनेक्शन आहेत त्याच्यामध्ये. ओके मग ही झाली माझी रंग वन.
RUNG रंग वन. बेसिकली ही झिरोपासनं स्टार्ट होतं, कारण कुठल्याही कम्प्युटरच्या याच्यामध्ये आपलं काउंटिंग चालू होतं झिरोपासनं. सो रंग 0 1 2 3 4 लाईक दॅट वन. ओके, सो अशा मल्टिपल तुम्ही हे करू शकता आणि त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन. पण आता इथं माझा एक प्रॉब्लेम होतो की या याच्यामध्ये काय झालं, ही माझी मोटर आहे, ओके, आणि हा माझ्या त्या मोटरला कंट्रोल करणारा स्विच आहे, आणि हा सप्लाय आहे. सपोज फेज आणि न्यूट्रल हा सप्लाय आलेला आहे तुमचं. जेव्हा स्विच क्लोज केला तेव्हा मोटर स्टार्ट व्हायला सुरुवात होईल, ओके, आणि जर मी स्विच बंद केला तर मोटर बंद होऊन जाईल. पण आता आपण ॲज्युम करूया एक कंडिशन आहे, ओके, काय कंडिशन आहे, की मोटर चालू होती, एक ऑपरेटर आहे इथं, ओके, आणि तो काय करतो, एक लाकडाची शीट कट करत आहे. त्या मोटरला आहे ना हेक्सॉब्लेट कनेक्ट केलेलं आहे. त्या मोटरला काय कनेक्ट केलेलं आहे, हेक्सॉब्लेट. आणि त्या हेक्सॉब्लेटने तो ऑपरेटर काय करतो आहे की ते कट करत आहे. वूड सेक्शन इज गोईंग टू बी कट बाय दिस पर्टन. सो व्हॉट यू आर गोईंग टू डू, आता प्रोसेस चालू आहे पण अचानक तुमचं पॉवर फेल्युअर झालं. आता या केसमध्ये काय झालं आहे माझं, की पॉवर फेल्युअर झालं. आता पॉवर फेल्युअर झाल्यामुळे काय झालं, की मोटर बंद पडली, लाईट गेली तर काय होणार तुमची. सो बिकॉज ऑफ पॉवर फेल्युअर व्हॉट इज गोईंग टू बी हॅपन, मोटर बंद होऊन जाईल. आता मोटर बंद झाली की हे ऑपरेटर काय होईल, रिलॅक्स होऊन जाईल. चला आता काय लाईटच नाही आहे त्याच्यामुळे मी पुढचं काम करू शकत नाही, तो शांत बसून राहील याच्यामध्ये, ओके, आणि त्याचे काही मित्र असतील त्यांच्यासोबत मस्त गप्पा मारत बसेल किंवा काही चालू होऊन जाईल, आणि मे बी असा रिलॅक्स बसेल. त्यांनी मस्त इथं हात ठेवला आणि रिलॅक्स बसून राहिला तो, आणि अचानक पॉवर आली, ओके. आता त्याला माहिती आहे का की पॉवर येणार आहे, तिथं काही इंडिकेटर्स वगैरे काहीच नाही आहे. अचानक पॉवर आली तर काय होऊ शकतं, ती मोटर चालू होईल, ओके, कारण बटन काय चालूच आहे, तुमचं बटन चालू आहे. मग त्याच्यामुळे जर पॉवर गेली आहे आणि अचानक पॉवर रिस्टोअर झाली तर ती मोटर चालू होऊन जाईल. आणि मोटर चालू झाली तर काय होऊ शकतं त्या केसमध्ये, ॲक्सिडेंट होऊ शकतो. ते बिचाऱ्याचा जो ऑपरेटर आहे त्याचा हात कट होऊ शकतो किंवा काही होऊ शकतं त्या केसमध्ये. म्हणून असं व्हायला पाहिजे का? नो सर. मग त्याच्याकरता काय करावं लागेल, की पॉवर गेल्यानंतर आणि ती मोटर तर बंद होणारच आहे बाय डिफॉल्ट, पण पॉवर रिस्टोअर झाल्यानंतर मोटर चालू नाही झाली पाहिजे, ओके, ती बाय डिफॉल्ट चालू नाही झाली पाहिजे. मग त्याच्याकरता मला आहे ना एक दुसऱ्या टाईपचे बटन्स यूज करावं लागतील, ओके. मग ते आपण लास्ट टाईम बघितलं होतं की काय करायचं त्या केसमध्ये. सो व्हॉट यू आर गोइंग टू डू, त्याकरता आपण पुश अँड रिलीज टाईपचे बटन्स यूज करतो. इन्स्टेड ऑफ युझिंग पुश अँड होल्ड टाईप बटन्स, वी आर गोइंग टू यूज द पुश अँड रिलीज टाईप बटन्स. सो या पुश अँड रिलीज टाईप बटनमध्ये होतं काय, सो वेन द पॉवर फेल्युअर विल टेक्स प्लेस ॲट दॅट टाईम द मोटर विल स्टॉप, ओके, बट वेन द पॉवर इज गोइंग टू बी रिस्टोर्ड ॲट दॅट टाईम द मोटर डज नॉट स्टार्ट बाय इट्स ओन अनलेस अँड अंटील द ऑपरेटर विल अगेन प्रेस द स्टार्ट पुश बटन. प्रत्येकाने ड्युअल स्टार्टर बघितलेलं आहे. ड्युअल स्टार्टरला दोन बटन्स असतात, एक ग्रीन कलरचं असतं आणि एक व्हॉट इज द सेकंड कलर, रेड कलर. सो ग्रीन कलर इज यूज फॉर स्टॉप करण्याकरता येत होतो ना, स्टार्ट मोटर नाही ना रे, स्टॉप करता येत स्टार्टसाठी सर, स्टार्टसाठी, बरोबर आहे, ओके. सो ग्रीन कलर येतं स्टार्ट करता आणि रेड कलरचा यूज केला जातो स्टार्ट करण्यासाठी. सो बेसिकली व्हॉट यू आर गोइंग टू डू, वी आर गोइंग टू यूज अ कॉन्टॅक्टर. म्हणजे फक्त त्याच्यामध्ये तेच नाही यूज करत, ते काय करतात, कॉन्टॅक्टर पण यूज करतात. मग कॉन्टॅक्टर पण आपण मागच्या थेअरी लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं, व्हॉट इज कॉन्टॅक्टर, आणि कॉन्टॅक्टरमध्ये कॉईल असतं, ते कॉईल एनर्जाइज होतं, डी एनर्जाइज होतं, ऑल दिस थिंग्स दॅट वी आर गोइंग टू डिस्कस इन द लास्ट सेशन, ओके. मग आता मला ते ड्युअल स्टार्टर जे आहे ते जर इथे करायचं असेल तर ड्युअल स्टार्टरला इम्प्लिमेंट करायचं आहे आपल्याला. मग ड्युअल स्टार्टर कसं दिसतं ते बघूया आपण एक सेकंडमध्ये, ओके. सो बेसिकली I will show you dual starter, D-O-L starter over here, okay. So dual starter je asto, so is this diagram is visible to you? I just want to show the images. So okay
So this is the dual starter. Inside the dual starter, when you are going to open the cover of the dual starter, you can see that this is a green color button, this is the red color button. And the contactor. This is the white color, this is the incoming outgoing. So this is the contactor over there. So there are two buttons. And these two buttons are what type? Push and release type. Okay. So push and release type button is over there. So I need to modify my diagram. मग ही डायग्राम मला मॉडिफाय करायची मग इथं एक बटन यूज करून चालणार नाही मला इथं दोन बटन्स यूज करावे लागतील सो आपण परत एक नवीन सर्किट बनवणार आहे सो आता या सर्किट मध्ये काय केले की आई हैव टेकन वन यू नो कॉन्टेक्स्ट ओके आणि याला नाव देतो स्टार्ट पुश बटन ओके त्यानंतर दुसरा कुठला लागणार आहे आपल्याला एनसी लागेल आणि एनसी ला पण काय सो सिम्युलेशन आई हैव टू चेंज ओवर ते झाला i2 आणि i2 चं काय दिलंय हे कशा करता यूज करणार आहे आपण स्टॉप करता सो इट इज अ स्टॉप पुश बटन ओके एंड सिम्युलेशन वी आर नीड टू जस्ट चेंज द सिम्युलेशन बिकॉज वी नीड टू यूज अ पुश बटन सो बोथ आर मोमेंटरी मेक पुश बटन वेदर इट इज अ यू नो आणि याचं पण सिम्युलेशन चेंज करू म्हणून मोमेंटरी मेक केलं त्यानंतर कॉईल ओके आता हा काय झाला माझा कॉन्टॅक्टर दिस इज माय कॉन्टॅक्टर ओके त्यानंतर या कॉन्टॅक्टरचा एक यनो कॉन्टॅक्ट मी परत हे करणार आहे आता जस्ट बिकॉज वी आर गोइंग टू जस्ट फर्स्ट चेक व्हॉट इज गोइंग टू बी हॅपन अँड देन वी आर गोइंग टू डिस्कस व्हॉट यू हॅव टू डू फॉर दिस नेक्स्ट ओके सो ओके सो वी आर गोइंग टू सिम्युलेट दिस वन आता काय झालेलं आहे की माझा करंट इथपर्यंत आलेला आहे स्टार्ट पुश बटनपर्यंत तो आहे यनो टाईप स्टार्ट पुश बटन इज ऑलवेज यनो टाईप अँड स्टॉप पुश बटन इज ऑलवेज एन सी टाईप आणि नंतर आहे कॉन्टॅक्टर सो मी जर स्टार्ट पुश बटन प्रेस केलं तर काय होईल काय दिसत आहे तुम्हाला आता करंट फ्लो आणि काय झालं लॅम्प लागलाय लाईट लागलेलं आहे ओके पण तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर मला स्टार्ट पुश बटन प्रेस करून ठेवावं लागत आहे मी सोडलं की काय होतं लाईट बंद होतो जोपर्यंत मी प्रेस करून ठेवतो ना तोपर्यंत माझा लाईट चालू आहे जेव्हा मी रिलीज करेल प्रेशर रिलीज करेल तो लाईट बंद होऊन जाईल सो याचा प्रॉब्लेम असा आहे की त्या ऑपरेटरचा एक हात आहे ना नेहमी त्या बटनवरच राहील ओके सपोज आता हे कॉन्टॅक्टर कॉईल होतं याच्यामध्ये याच कॉन्टॅक्टर कॉईलला आहे ना मी इथं आणखी एक त्याचा कॉन्टॅक्ट घेतला आहे आणि त्या कॉन्टॅक्टर कॉईल्स इथ इज अ ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट ऑफ द रिले कॉईल सो मी त्याला काय नाव देतो या केसमध्ये आता इथं आणि ही माझी मोटर आहे ॲक्च्युअल मोटर इथं आलेली आहे आता ओके सो दिस इज माय मोटर ओवर हियर आणि मोटरला मी कनेक्ट केलं सो आता परत एक वेळ सिम्युलेट करू म्हणजे आपल्याला लक्षात येईल सो मी जर बटन प्रेस केलं ना तर कॉन्टॅक्टर एनर्जाईज होतो कॉन्टॅक्टर एनर्जाईज झाला की त्या कॉन्टॅक्टरचा येनो कॉन्टॅक्ट क्लोज होतो येनो कॉन्टॅक्ट क्लोज झाला त्याच्यानंतर मोटर स्टार्ट होतो इथपर्यंत दिसत आहे तुम्हाला पण जसंच ॲज सून ॲज आय एम गोईंग टू रिलीज माय बटन आय एम गोईंग टू रिलीज माय प्रेशर ओके ॲट दॅट टाईम व्हॉट हॅपन दॅट बटन इज गोईंग टू बी कम टू द नॉर्मल पोझिशन अँड युअर मोटर विल स्टॉप सो मोटर विल स्टॉप बिकॉज ऑफ युअर कॉन्टॅक्टर विल गेट डी एनर्जाईज वेन यू आर गोईंग टू प्रेस द बटन द कॉन्टॅक्टर विल एनर्जाईज अँड वेन यू आर गोईंग टू रिलीज द कॉन्टॅक्टर विल डी एनर्जाईज सो वन हँड ऑफ द ऑपरेटर इज ऑलवेज बिझी इन प्रेसिंग दॅट बटन सो इट इज इनकन्व्हिनियंट फॉर द ऑपरेटर टू डू परफॉर्म इज जॉब सो व्हॉट यू हॅव टू डू सो त्या केसमध्ये काय करायचं आहे आपल्याला व्हॉट इज द सोल्युशन ओवर दिस प्रॉब्लेम मला हे बटन आता ऑनच ठेवायचं मोटर एक वेळ चालू झाली की ती ऑनच राहिली पाहिजे ती करण्याकरता काय करावं लागेल Already you have discussed in the last session. Okay, काय करावं लागेल अजय ड्युअल स्टार्टरच आहे ते आपण जे बघतोय ते ड्युअल स्टार्टरच आहे आपल्याला करायचं काय ही जी सर्किट डायग्राम आहे या डायग्राममध्ये काय चेंज करावं लागेल की एक वेळ बटन प्रेस केल्यानंतर ती चालूच राहायला पाहिजे सो ठीक आहे हे तुमचं फर्स्ट एक्सपेरिमेंट आहे आय विल शो यू सो हे जे स्टार्ट पुश बटन आहे ना याच्या पॅरललमध्ये वी नीड टू अप्लाय वन कॉन्टॅक्ट इन पॅरलल विथ धिस वन ओके i1च्या पॅरललमध्ये तुम्हाला एक येनो कॉन्टॅक्ट प्लेस करावा लागेल कशाचा येनो कॉन्टॅक्ट तुमच्या कॉन्टॅक्टरचा ओके कॉन्टॅक्टरचा ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट असतो तो प्रेस केला ना सो व्हॉट इज गोईंग टू बी हॅपन वेन यू आर गोईंग टू प्रेस द येनो कॉन्टॅक्ट सी व्हॉट इज गोईंग टू बी हॅपन आता मी बटन फक्त प्रेस केलं आणि सोडून दिलं ओके बटनची पोझिशन बघा
बटन प्रेस करून मी काय केलं आहे, रिलीज केलेलं आहे, आणि आधीच्या पोझिशनमध्ये मला असं प्रेस करून ठेवावं लागत होतं. आता मी वन टाईम प्रेस करतो आणि रिलीज करतो. माय मोटर इज इन द वर्किंग स्टेट इवन दो आय एम गोईंग टू रिलीज इट. सो नाऊ द ऑपरेटर्स बोथ हँड्स आर फ्री. ऑपरेटरचे दोन्ही हात काय झालेले आहेत, त्या फ्री झाल्या आणि तो त्याचं काम व्यवस्थितपणे करू शकतो. म्हणजे काय जे वूड कटिंग असेल किंवा व्हॉट एवर द प्रोडक्ट ही हॅज टू डू. सो नाऊ ही इज एबल टू जस्ट कन्व्हिनियंटली डू हिज जॉब. ओके, नाऊ आफ्टर फिनिशिंग ऑफ द वर्क व्हॉट इज गोईंग टू बी हॅपन. काम झालं की तुम्ही काय करणार, स्टॉप पुश बटन प्रेस करायचं. स्टॉप पुश बटन प्रेस केलं की तुमचं सप्लाय डिस्कनेक्ट होतं, कॉन्ट्रॅक्टर डी एनर्जाइज होतं आणि मोटर स्टॉप होतो. ओके, सो हाऊ द ॲक्च्युली करंट विल फ्लो थ्रू दिस वन, दॅट वी आर गोईंग टू डिस्कस नाऊ. ओके, सो हियर when I am going to press the start push button, at that time my current will flow from start, start to stop, stop to contactor coil. This contactor coil get energized. Okay, ani contactor coil ka hote itha energize hoto. Ata contactor coil jar energize zali tar tya vedas ja contactor cha jo auxiliary terminal hai to yano cha terminal asto to ka hoto, close hoto. Yano terminal becomes close. Okay, so see what is going to be happen over here. ओके, सो येनो टर्मिनल क्लोज झालं. त्यानंतर जरी आपण रिलीज केलं तरी माझा जो सेकंड पाथ ऑफ करंट आहे, व्हॉट इज माय सेकंड पाथ ऑफ करंट, सो फॉर दॅट पर्पज आय एम गोईंग टू यूज डिफरंट कलर ओर इयर. सो माय सेकंड पाथ ऑफ करंट इज दिस वन, फ्रॉम ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट ऑफ कॉन्टॅक्टर टू द कॉन्टॅक्टर. ओके, सो फ्रॉम ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट ऑफ कॉन्टॅक्टर टू स्टॉप पुश बटन, स्टॉप पुश बटन टू कॉन्टॅक्टर. अँड वन्स द कॉन्टॅक्टर कॉईल इज एनर्जाइज, its second auxiliary contact also get energized and which second, this is connected to the motor. Okay, so it is a power contact hai, te plan close hotil ani power contact close zalyamule tumchi motor on asel. Okay, ata hoil kay ki ya first case madhe, ya case madhe ata kay zala ki button press asliamule kay hoil, tumcha second path madna current flow hoil. फर्स्ट पाथमधनं करंट जाणार नाही. आता स्टार्ट पुश बटन तर तुम्ही सोडून दिलेलं आहे, सो त्याच्यातनं करंट फ्लो होणार नाही. आता तो कुठनं फ्लो होणार आहे, ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट ऑफ कॉन्टॅक्टर, बिकॉज दॅट इज क्लोज नाऊ. ओके, सो नाऊ आय वॉन्ट टू स्विच ऑफ द मोटर. आता मला आहे ना मोटर बंद करायची आहे. सो वॉट आय एम गोईंग टू डू फॉर स्विचिंग ऑफ द मोटर, आय एम सिम्पली प्रेस द स्टॉप पुश बटन. हे स्टॉप पुश बटन आहे, त्याला प्रेस केलं. स्टॉप पुश बटनला प्रेस केल्याबरोबर तुमचं मोटर बंद होईल. हाऊ द मोटर विल से स्टॉप, because what happened when you are going to do that, at that time this contactor will get de-energized. Ha contactor de-energized zala tar kay hoil ki tacha contact jo aheno contact to open hon jail, and now it is going to be open. Okay, so it this contact will open, and when this contact will open, at that time the current will not flow through this one. Okay, and your contactor will de-energize as well as your motor will stop. So this is going to be happen when you are going to just do that one. Okay, and now we need to add one more protection over here. So this is the start push button and stop push button. Mag ya case madhe power failure jari zala tari kay hoil, motor stop will, motor stop zali tyachyamule kay honar hai. So now how you can use for the power failure. So ata tumhi motor var kaam karta hai, tumcha kaam chalu hai. Okay, आणि वर्क चालू असते, मोटर चालू आहे तुमची, त्या केसमध्ये आता पॉवर फेल्युअर झालं. पॉवर फेल्युअर झाल्याबरोबर काय होणार आहे की मोटर बंद होऊन जाईल. मोटर बंद झाली, आता परत पॉवर रिस्टोअर झाली तरी ती चालू होणार नाही, कारण तो कॉन्टॅक्ट काय आहे, डी एनर्जाइज झालेला आहे. कॉन्टॅक्टर काय झालेला आहे, डी एनर्जाइज. जोपर्यंत ऑपरेटर स्टार्ट पुश बटन प्रेस करत नाही तोपर्यंत ती मोटर परत चालू होणार नाही. ओके, मग आता इंडिकेशन मिळून जाईल ऑपरेटरला, कारण नॉर्मली हे स्टार्ट पुश बटन जे असतात ते इल्युमिनेटेड टाईप असतात, किंवा तिथं आहे ना पॅनलवर इंडिकेटर्स दिलेले असतात पॉवर आली की नाही. जसं तुम्ही शेतामध्ये जरी गेले तरी जे डिओ स्टार्टर असतं ना त्याच्यावर आपण एक 230 व्होल्टचा 60 व्होल्ट 200 म्हणजे एक लाईट लावलेला असतो. 60 वॅटचा असेल, 40 वॅटचा असेल, 25 वॅटचा असेल, तो कशाकरता असतो, इंडिकेशन, म्हणजे लाईट अवेलेबल आहे की नाही, पॉवर अवेलेबल आहे की नाही, त्याच्याकरता आपण तो इंडिकेटर म्हणून लाईट यूज करतो. सो तुम्हाला जर माहिती आहे की आता पॉवर आलेली आहे, सो ॲट दॅट टाईम यू आर गोईंग टू प्रेस द बटन अँड युअर स्टार्ट. सो द चान्सेस ऑफ ॲक्सिडेंट्स आर गोईंग टू बी रेड्युसेस. म्हणजे ह्युमन सेफ्टीकरता पण यूज होतं आणि दुसरं होतं मशीन सेफ्टी, कारण काही मशीन्स नो लोडवर स्टार्ट करायचे असतात, काही मशीन्स
ऑनलोडला स्टार्ट करायचे असतात. सडनली खूप लोडवर जर मी मशीन स्टार्ट केली, सो दॅट मे कॉजेस डॅमेज टू माय मशीन ऑल्सो. सो टू अवॉइड दॅट, इट इज रिकमेंडेड दॅट यू आर नॉट सपोज टू स्टार्ट द मशीन्स डायरेक्टली ऑन द पॉवर वेन द पॉवर इज रिस्टोर्ड. ओके, सो ऑल दीज थिंग्स आर गोईंग टू बी डिस्कस ओवर हियर. सो दिस इज अ बेसिक फर्स्ट प्रॅक्टिकल ऑफ युअर EIA मीन्स एलिमेंट्स ऑफ इंडस्ट्रियल ऑटोमेशन. आणि हे जर प्रॅक्टिकल लक्षात आलं तर तुम्हाला बऱ्यापैकी त्याचे बेसिक कन्सेप्ट लक्षात येऊन जातात, हाऊ टू राईट द प्रोग्राम फॉर एक्झिक्युटिंग अ पर्टिक्युलर टास्क. ओके, तुम्हाला एखादं काम दिलेलं आहे ते एक्झिक्यूट करण्याकरता किंवा काय करायचं ते प्रोग्रामिंग कसं करायचं. नाऊ दिस प्रोग्रामिंग इज क्वाईट सिम्पल बिकॉज यू आर नॉट सपोज टू यूज एनी से पर्टिक्युलर मेमोनिक्स ओवर हियर, or you are not supposed to study any particular programming language just like C, CPP, Java, Perl, okay, Python वगैरे याची काहीच गरज नाही आहे. तुम्ही आजपर्यंत जे शिकलेले आहेत तेच तुम्हाला यूज करायचं आहे. कॉन्टॅक्ट्स, यनो कॉन्टॅक्ट, यनो मीन्स बटन्स, पुश बटन्स असतील तुमचे तर बटन्स यूज करायचे आहेत आणि कॉईल यूज करायचे आहे, मोटरचे सिम्बॉल्स त्यामध्येच तुम्हाला संपवतात. आणि त्याच व्यतिरिक्त टायमर असेल, काउंटर्स असतील, मॅथमॅटिकल फंक्शन्स वगैरे दॅट यू आर गोईंग टू, सो दीज आर सम पार्टिकल्स दॅट वी आर गोईंग टू डिस्कस आफ्टर 4-5 weeks. ओके, सो इन विच यू आर गोईंग टू यूज ऑल दीज कंडिशन्स. सो इज इट क्लिअर अप टू दिस पॉईंट? इट इज क्लिअर टू यू? ओके, प्रोग्रामिंग खूप सिम्पल आहे की खूप डिफिकल्ट वाटली तुम्हाला? जी इंडस्ट्रियल ऑटोमेशन किंवा PLC प्रोग्रामिंग आहे ही कशी आहे तुम्हाला काय वाटतं? इज इट डिफिकल्ट? नो सर, कारण याच्यामध्ये तुम्हाला काही नवीन लर्नच नाही करायचंय, काय फक्त त्या सॉफ्टवेअरमध्ये जाऊन ते सिम्बॉल घ्यायचे आणि प्लेस करायचे, संपलं तुमचं प्रोग्राम. ओके, आता एखाद्याने प्रोग्राम करायचं आहे की मला आहे ना दोन मोटर एकाच वेळेस ऑन करायचे, आय वॉन्ट टू ऑपरेट टू मोटर सायमल्टेनियसली. एक बटन प्रेस केल्यानंतर दोन मोटर स्टार्ट झाल्या पाहिजे, काय करायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये? व्हॉट यू आर गोईंग टू डू? सो आय वॉन्ट टू स्विच ऑन टू मोटर सायमल्टेनियसली, व्हॉट यू हॅव टू डू? What are the changes I need to do in this current diagram? Sir, yes, motor la parallel. Yes, we need to place a motor to... Okay, yes, motor like parallel motor la vayachi, tyala naav kay dyaycha? Motor 2. Okay. Ani ata button press kela ki tumcha doni motor ekach vedet chalu hotil. Jhala chalu? येस सर. ओके, आणि आता बटन प्रेस केलं की दोन्ही मोटर एकाच वेळेस बंद होतील. आता या दोन मोटरला मला वेगवेगळे कंट्रोल करायचं आहे, या दोन्ही मोटरला काय करायचं आहे? डिफरंट कंट्रोल करायचं आहे. सो मी काय करेल याच्यामध्ये, परत एक स्टार्ट पुश बटन घेईल, त्याला 3 नंबर देईल. ओके, सो इट इज माय स्टार्ट पुश बटन. स्टार्ट पुश बटन 2, सिम्युलेशन मोमेंट रिमेक. ओके, आणि इथं I4. हे बघा, प्रत्येक वेळेस एक काम करायचं, स्विच घेताना तुमचा प्रत्येक स्विचचा नंबर वेगळा पाहिजे, कारण तो नंबर जर एकच असेल तर तुमचं सगळं फंक्शन एकच होईल. ओके, आणि याला स्टॉप 2, सिम्युलेशन मोमेंट रिमेक, अँड नाऊ लाईक दिस वन. ओके, सो आता I1 जर प्रेस केला मी तर माझी मोटर 1 स्टार्ट झाली आहे. मोटर्स 2 स्टार्ट करायची असेल तर? मोटर 2 स्टार्ट करायची असेल तर यांनी I1 प्रेस केला चालू नाही होते, काय झालं आहे? व्हॉट इज द प्रॉब्लेम? ओर हिअर बिकॉज इन्स्टेड ऑफ दिस विच आय हॅव टेकन, मी काय केलेलं आहे त्या केसमध्ये, माझा जो स्विच होता तो मी चुकीचा घेतलेला आहे. सो अगेन वी आर नीड टू जस्ट स्टॉप द, इफ यू वॉन्ट टू मेक सम चेंजेस यू नीड टू, वॉट यू हॅव टू डू, यू नीड टू डू द चेंजेस आफ्टर स्टॉपिंग द सिम्युलेशन. ओके, मग इथं जे स्टॉप आहे त्याला मी स्टॉप केलेलं आहे सिम्युलेशन मोमेंटरी मेक. ओके, आणि त्यानंतर आपण परत सिम्युलेशन स्टार्ट करूया. I3 प्रेस केला, मोटर स्टार्ट झाली पण बंद होतं, लगेच सोडून दिला की बंद होतं. ओके, मग मला याला रिटेन ठेवण्याकरता काय करावं लागेल? अगेन द ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट ऑफ दॅट मोटर 2, ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट ऑफ युअर कॉईल 3 शूड बी कनेक्टेड
in parallel with the start push button 2. Okay, so here the auxiliary contact of that I have connected to in parallel with. So I1 press ke liye ki motor 1 start zaleli hai, I2 ni motor 1 band zaleli hai, I3 ni motor 2 start zaleli hai, ani I4 ni means stop push button 2 ni motor 2 stop zaleli hai. So this is how you can just implement. तुमची जी काही रिक्वायरमेंट असेल ती तुम्ही पेपरवर केल्यानंतर तुम्हाला इजीली त्याला प्रोग्रामिंग करता येतो. सो इज देअर एनी डिफिकल्टी टू एनी वन? इथपर्यंत कोणाला काही अडचण? ओके, वन मोर थिंग. इफ यू आर द लॅपटॉप्स ऑर कम्प्युटर्स देन यू कॅन डाउनलोड दिस सॉफ्टवेअर ऑर आय विल शेअर दिस सॉफ्टवेअर टू यू. इफ यू डोंट हॅव दिस वन देन ऑन युअर मोबाईल यू हॅव द प्ले स्टोअर app. In the Play Store app you can just go for PLC ladder programming apps, and in that PLC ladder programming app you can just simulate your own logic. तुमचं जे काही लॉजिक असेल ते तुम्ही त्यात सिम्युलेट करून बघू शकता. तुम्हाला फिजिकली लॅपटॉप किंवा पी सी नसला तरी चालेल, कारण प्ले स्टोअरवर भरपूर ॲप्स अवेलेबल आहेत ज्याच्यामध्ये लॅडर लॉजिक आपल्याला इम्प्लिमेंट करता येऊ शकतं. सो फॉर जस्ट स्टडी पर्पज, ट्राइंग पर्पज, यू कॅन डू दॅट. ऑर देर आर सो मेनी ऑल्सो व्हर्च्युअल लॅब्स. आय विल शेअर द लिंक्स ऑफ दॅट व्हर्च्युअल लॅब्स ऑल्सो. त्या व्हर्च्युअल लॅबमध्ये जर तुम्हाला प्ले स्टोअरला सॉफ्टवेअर नाही मिळालं किंवा काही डिफिकल्टी आले असतील तर मी व्हर्च्युअल लॅबच्या काही लिंक शेअर करतो. सो त्या विल व्हर्च्युअल लॅबच्या लिंकमध्ये तुम्ही स्वतःचे सॉफ्टवेअर स्वतःचं लॉजिक इम्प्लिमेंट करून चेक करू शकता. व्हॉट युअर द लॉजिक यू आर इम्प्लिमेंटेड इज राईट ऑर रॉंग. ओके, सो इज इट क्लिअर टू एव्हरी वन? यस सर, यस सर. So today we are going to stop over here and complete your practical.